बीएसएनएलचे कर्मचारी प्रकाश तुळशीराम अडके यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा शनिवारी एनडी पटेल रोडच्या बीएसएनएल शाखेच्या कार्यालयात उत्साह संपन्न झाला. 37 वर्षांचा सेवेचा कार्यकाळ पूर्ण होऊन 29 फेब्रुवारी 2020 ला प्रकाश अडके यांनी यशस्वीरित्या आनंदात 37 वर्ष आपली बीएसएनएलला कामासाठी दिली. यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हाच आनंद आणि कामासाठी मिळालेल्या पावतीनं सगळ्यांच्या कौतुकाच्या वर्षावनं प्रफुल्लित झालेला चेहरा आज प्रकाश अडके यांचा दिसत होता. परंतु आता जुना जो स्टाफ आहे की जो या डॉक्टर बादशहांना ओळखतो यांना ओळखतो, हे जुने लोक आमचे 2-4 राहिले आता मोजके. जसे यांनी सांगितलं, आमचे 78,000 जवळजवळ 78 ते 80,000 कर्मचारी बी एस एन एलचे आता रिटायर झाले, त्यामुळे एक तुटपुंज्या संख्येमध्ये आपण आज हा कार्यक्रम पार पाडतो आहोत. मलाही पण याचा खेद आहे की नाहीतर इथे बसायला जागा नसायची हो. तसं अडके साहेबांनी 35 वर्ष सर्व्हिस केली, अतिशय प्रामाणिक स्वभाव, गरीब, त्यांना कोणीही जरी काही शब्द वापरला तर ते जास्त उत्तर देती नाही ही मला माहिती मिळाली. त्यांचा परिचय जास्ती नाही, आमच्या इंगळे साहेबांच्या वतीनं त्यांचा परिचय झाला. अनेक लोक रिटायर झाले, कशासाठी रिटायर झाले तर काही लोकांना हौस आहे. साहेबांनी सांगितलं की किती पैसे आले, किती होणार, किती मिळणार, मग मधीच सोडून दिलं त्यांनी. आपल्याला इतकी पेन्शन बसणार, आपल्याला इतके लाख रुपये मिळणार, आणि मग कशाला सर्व्हिस करायची. चला, मोदीला दोष देण्यापेक्षा आपण किती प्रगतिशील आहे हे बघा ना. अहो आता मोबाईल आले, आता अशी यंत्रणा आलेली आहे का, तुमचं टेलिफोन एक्सचेंज काहीच कामाचं नाही. पहिला मोबाईल, पहिला टेलिफोन मी हेमंत गोडसे, आपल्या गोडसे राजाभाऊ गोडसेकडून पत्र घेतलं आणि त्यांचा माझ्या ह्या एरियामध्ये पहिला फोन माझ्या एरियामध्ये आला. माझ्या घरी मी रात्रीचा उठायचो, लोकांना नंबर सांगायचो. प्रकाश तुळशी माळगे यांच्या 35 वर्षाच्या सेवेनंतर आज रिटायर होत आहे आणि त्यांनी आपली सेवा सुरुवात केली. बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे की माळीसाहेबांनी सांगितलं, त्यांनी काम म्हणजे व्यवस्थित त्यांनी काम केलं आहे. त्यांनी त्यांचा एक अनुभव पण सांगितला की केबलमुळे त्यांना खूप बिकट परिस्थितीतून त्यांना जावं लागलं होतं आणि म्हणजे त्यांचं अक्षरशः ती मृत्यूशी झुंज होते. पण डॉक्टर बच्चांनी त्यांचं ते म्हणजे त्यांच्यावर ते संकट होतं, ते संकट निवारण केलेलं आहे. आणि ते असे व्यक्ती आहे की त्यांनी आपली जी BSNL ची टेक्नॉलॉजी आहे ती फ्रॉम स्विचेसपासून म्हणजे आपलं ट्रंक लाईन्स होत्या, पूर्वी ट्रंक लाईन्स होत्या, नंतर ट्रंक लाईन्स, नंतर टेलिकॉम एक्सचेंज आले, टेलिकॉम एक्सचेंज इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज आले, इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज नंतर आता इंजिन स्विचेस आले, इंजिन स्विचेस नंतर म्हणजे असं बरंच काही पूर्ण टेक्नॉलॉजीची ते साक्षी आहे. त्यांनी पूर्ण टेक्नॉलॉजी बघितलेली आहे, त्यांना पूर्ण माहिती आहे आणि असं त्यांनी 35 वर्षाच्या सेवेनंतर आपले नाशिक शहरामध्ये मेन रोड असो, भद्राकली असो, पोलीस कमिशनर ऑफिस असो, सर्व ठिकाणी त्यांनी व्यवस्थित सेवा दिलेली आहे. त्यांनी उत्कृष्ट अशी सेवा केली. त्यांचे बंधू आहेत अडके, ते नाशिक रोडला वाटतं 31 जानेवारी ते रिटायर झाले. 31 घेतली ना तुम्ही, VRS मध्ये घेतलेले. असं त्यांचं एकदम उत्कृष्ट, त्यांचं काम एकदम उत्कृष्ट होतं. सर्व लोकांनी सांगितलं ते कसे म्हणजे उत्कृष्ट होते, पण तेवढं त्यांचा स्वभाव पण एकदम म्हणजे असं खोटं बोलणं नाही, काही नाही, काम दिलेलं बिलकुल करणारच, उत्कृष्ट असं एक व्यक्तिमत्व होतं ते. आणि त्यांनी आता BSNL ला भरपूर त्यांनी BSNL दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं त्यांनी ते जे काम केलं आहे ते नेहमी त्यांचं स्मरण राहील, BSNL त्यांचा जरुरी राहील. त्यांचं असं झालं तर मी इकडे खांबावर, डिपीच्या खांबावर गेलो, थोडी त्यांनी सोडलं, ते वरती होते 5-4 मजल्यावर. आता कसं तुम्हाला घेतलं तिथे राहतात, तिथं गेल्यानंतर आता ते खांबाव बांधले आणि त्यांनी जे काय झालं ते ओढून घेतले वायर, माझा स्कूटरवाला घुसला, ओढून घेतले, त्याला झोळ जाऊन पडला. तो झोळ पडल्यानंतर तो डिपी म्हणजे त्या डिओ गेला, 3 DO ते 550 मीटर वायरचा कोळसा झाला, कोळसा झाला. शेवट मला सुदैव नसतो तेव्हा डॉक्टर साहेबांनी मला वाचा तिथं आणलं. मी सुदैव आल्यानंतर मला कळलं
त्या साहेबांनी त्या टायमाला त्यांचे म्हणा तर बाकीचे म्हणा त्यांना शिवीरला घ्या, शिवीरला घ्या. पण साहेब काय म्हणून नाही, माझा माणूस आहे, माझ्या दवाखान्यात घ्या. एवढा मोठा प्रसंग त्या टायमाला कारण का त्यांच्यामुळं मला हे जीवदान मिळालं. या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अशोक बच्छाव, पी डी गौड हे प्रमुख अतिथी होते. यावेळी बीजेपीचे संपत जाधव यांनीही आवर्जून कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. सी जी पाटील आणि एस डी माळी हे बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाप्रसंगी हजर होते. या सेवापूर्ती सोहळ्यासाठी मधुकर तनपुरे, दशरथ खरात, मंगेश पूर्जे, संतोष आडके, प्रकाश टिळे, आदित्य पगारे, विष्णू गरुड, संजय अहिरे, संतोष इंगळे, एकनाथ गायकवाड, मोहम्मद अली, ए एल चव्हाण, एस आर भुसे, पवार भोसले यांच्यासह आडके परिवार आणि त्यांचा मित्र परिवार यांचं बहुमोलाचं सहकार्य लाभलं. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.